हरिओम, मी अर्चना विराज जाधव, तळेगाव स्टेशन उपासना केंद्र. तसे तर बापूंचे आपल्याला खूप खूप अनुभव येत असतात, अगदी पावलोपावली क्षणक्षणी अनुभव येत असतात. पण वेळेअभावी आपल्याला एवढे सगळे अनुभव सांगणं शक्य नाही आहे, त्यामुळे मी माझा लॉकडाऊनमध्ये मला जो आलेला अनुभव आहे, जो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे, तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 2019 तेव्हा काय परिस्थिती होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळीकडे कोविडने हाहाकार माजवला होता आणि त्याच वेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये, साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात, माझ्या मोठ्या भावाचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला होता. आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2-2 दिवसाच्या गॅपने त्याच्या मिसेसचा, म्हणजे माझ्या वहिनीचा, माझ्या भाचीचा, दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आता घरात 3-3 पेशंट, म्हणजे काय परिस्थिती असेल त्यावेळेस तर तुम्ही विचार करा, कारण त्यावेळेस खरंच भयावह वातावरण होतं. आणि मग आई, मी, आमच्या घरातले सर्वच जण खूप टेन्शनमध्ये आलो होतो, खूप. आणि त्यातल्या त्यात भावाची तब्येत दिवसेंदिवस ढासळायला लागली. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, हॉस्पिटलाइज केलं. आणि तिथे तर परिस्थिती अशी होती की बेड मिळणं पण मुश्किल होतं, पण बापूंच्या कृपेने त्याला बेडही मिळाला, त्याला ट्रीटमेंटही चालू झाली. पण त्याची तब्येत काही सुधारत नव्हती आणि आई तर माझी पूर्ण खचून गेली होती. पूर्ण म्हणजे तिची अवस्था अशी वाटत होती की मला असं वाटायला लागलं की बाबाच्या आधी तीच जाते की काय. कारण जस्ट त्याच्यात 1-2 आठवड्याआधी माझे 2 काका कोविडमुळे गेले होते, त्यामुळे विचार करा घरामध्ये काय वातावरण असेल. आणि भावाची तब्येत तर दिवसेंदिवस ढासळायला लागली होती, पण मी सतत आईला धीर देत होते की आई, बापू आहेत, बापू करतील, बापू बघतायत, बापू तू काळजी करू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस. मी तिला सतत सांत्वन करत होते तिचं, आणि प्लस आम्ही दोघीही बापूंचा धावा करत होतो. पण मी इथे एक गोष्ट स्पेशली सांगते की माझा भाऊ बापू परिवारातील नाही आहे, माझी आई मात्र बापू भक्त आहे. आणि आम्ही दोघीही अतिशय, म्हणजे काय म्हणून, आर्ततेने बापूंना हाक मारत होतो. आणि जेव्हा त्याचे रिपोर्ट इतके खालवले की आमच्या पायाखालची जमीन सरकली, की म्हणजे तो जीवन मरणाच्या शेवटच्या स्टेजवरच होता. दुसऱ्या दिवशी मी दादांचा लगेच मला निरोप मिळाला. दादांनी सांगितलं की ताबडतोब तुम्ही दत्तात्रय तारक आराधना करायची आहे आणि 3-3 वेळा रामरक्षा, हनुमान चालीसा आणि ह्याचं पठन करायला सांगितलं. आम्हाला पठन सांगितलं होतं. ॲक्च्युली पठन तर आम्ही आधीच सुरू केलं होतं, बापूंचा धावा आधीच सुरू केला. पण दादांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आणि मग आम्ही, आई, मी, माझे 2 भाच्या, वडील, भाऊ, दुसरी बहिणी, आम्ही सगळे घरातले दिवस रात्र पठन करत बसलो. रात्र बसून पठन केलं त्याच्यासाठी. आणि असा धावा करतच असताना भावाने अचानक डिस्चार्ज घेतला. भाऊ म्हटला हॉस्पिटलची परिस्थिती इतकी भयानक आहे की मी तिथे राहूच शकत नाही. त्याने रात्री 11 डिस्चार्ज घेतला, तो घरी आला. त्याच्यानंतर वहिनी तर पॉझिटिव्ह होती, तिची काळजी तर आम्ही घेतच होतो, भाचीची माझ्या काळजी घेत होतो, आणि त्याच्यात तो घरी आलेला. आणि एवढा सगळी वाईट परिस्थिती असताना एकीकडे बापूंचा धावा, एकीकडे त्यांची काळजी, एकीकडे घरातले बाकीच्या मेंबर्सची काळजी, असं वातावरण, इतकं टेन्शनचं होतं. पण बापूंनी त्याच्यातून आम्हाला सही सलामत बाहेर काढलं. त्याची लगेचच दुसऱ्याच दिवशी, म्हणजे संडेला सकाळीच, त्याची दत्तात्रय तारक आराधनेची पूजा झाली. आणि इकडे आमचं पठणही चालू होतं. आणि घरी मग आम्ही त्याचे काढा वगैरे असे उपचार सुरू केले. आणि त्याच्यातून तो सही सलामत बाहेर आला. आणि आज तो एकदम ठणठणीत आहे. आणि माझी वहिनी, माझी भाची, सगळे व्यवस्थित, माझ्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण बापूंनी केलेलं आहे. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.